जवळपास राज्यातल्या सगळ्याच पक्षांसोबत युती केलेले मंत्री आहेत असं म्हणावं लागेल, कारण महाविकास आघाडीमध्ये शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होते. आता पुढचा नंबर कुणाचा आहे हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. मी धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असं भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताचे सर्वभौमत्व व एकात्म राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक वर्षपूर्तीने पार पाडेन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेचे लोकांना मी नेवेपणाने व निष्पक्षपणाने तसेच कोणत्याही विषय मनोत्व भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागवते. मी धर्मराव बाबा भगवंतराव आसराम ईश्वर राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणले जाईल किंवा त्यात होईल अशी कोणती बाब असं मंत्री म्हणून मी माझे कामे याचा योग्य पाठ पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेळी करून एरवी मी कोणत्याही किंवा व्यक्तीला प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे घडवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही. धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आहेत. बऱ्याच वर्षांनंतर त्यांचं मंत्रिमंडळामध्ये कमबॅक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच, तर धर्मराव बाबा आत्राम हे अजित पवार यांच्यासोबत आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. राज्यामध्ये आता एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभलेले आहेत. मुख्यमंत्रीपदी असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यभार राज्याचा संपूर्ण कार्यभार पाहणार आहेत. आणि त्यांच्यासोबत आता आपण पाहिलं की छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम यांनी आता मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आपण बघतोय की आता पुढचा नंबर कुणाचा असा. TV9 मराठीला मिळालेल्या माहितीनुसार पुढची शपथ जी आहे ती आदिती तटकरे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक दिग्गज नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले भाजप आणि शिंदे सरकारमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शरद पवार यांचा या सगळ्याला पाठिंबा नसल्याची माहिती सुद्धा समोर येत होती. मी शरद पवारांशी बोललो, मी खंबीर असल्याचं शरद पवारांनी सांगितलं असं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि जर पहिल्या फळीतले एवढे नेत्यांचा अजित पवार यांना पाठिंबा असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था नंतरच्या काळामध्ये काय होईल हाही चर्चेचा विषय राजकीय वर्तुळामध्ये असू शकेल.